चांदी, प्लॅटिनम हे राजधातू आहेत. ते निसर्गामध्ये मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये सापडतात. विद्यार्थी मित्रांनो, या राजधातूंना हवा, पाणी याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे क्षरणाची या असणाऱ्या राजधातूवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे ऑक्सिडीकरणाचीही अभिक्रिया याच्यावर होत नाही. म्हणून हे धातू जे आहेत अतिशय मौल्यवान आहेत. राजधातूचे उपयोग. नंबर एक, विद्यार्थी मित्रांनो, सोने, चांदी, प्लॅटिनम हे धातू अलंकार बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. नंबर दोन, चांदीचा उपयोग औषधी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. नंबर तीन, सोने व चांदी याचा उपयोग इलेक्ट्रॉन उपकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. नंबर चार, चांदी व सोन्याची पदके तयार करण्यासाठी वापर केला जातो. नंबर पाच, प्लॅटिनम या धातूचा उत्प्रेरक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. सोन्याची शुद्धता. विद्यार्थी मित्रांनो, सोनाराच्या दुकानामध्ये सोनार वेगवेगळ्या किमतीचे भाव सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, सोन्याची 24 कॅरेट, 22 कॅरेट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हे कॅरेट असतात. शुद्ध सोने, 24 कॅरेट सोने हे मऊ आणि लवचिक असते. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोने हे त्यापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करण्यासाठी याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये करतो. त्याचप्रमाणे या चार्ट थ्रू आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेट आणि टक्केवारी हे दिसेल. शरद, ओलाव्यामुळे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वायूमुळे धातूंवर संयोग होऊन त्यापासून क्षरण तयार होतं. या क्षरणामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या वस्तू झिजल्या जातात, याला क्षरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या क्षरणाची यादी तुमच्या वहीमध्ये तयार करा. लोखंड व ऑक्सिजन या दोघांची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा हा थर तयार होतो. नंबर दोन, तांबे व कार्बन डायसल्फाइड यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन हिरवेट रंगाचा लेप तयार होतो. चांदी व हायड्रोजन सल्फाइड याच्यामध्ये अभिक्रिया होऊन ही चांदी काळी पडते. क्षरण थांबवण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावणे, ग्रीस लावणे, वार्निश लावणे या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं, ऑक्सिजन आणि असणारा धातू याचा संपर्क तुटण्यासाठी आपण याला वेगवेगळ्या प्रकारचे मुलामा देतो. न्यूयॉर्क शहराजवळ स्वतंत्र देवतेच्या असणाऱ्या पुतळा याच्यावर कार्बन डायसल्फाइडचा अभिक्रिया होऊन तो हिरवट रंगाचा झालेला आहे. त्यामुळे हा पुतळा तांब्यापासून बनलेला आहे. तांब्यापासून बनलेला ह्या पदार्थापासून कॉपर कार्बोनेट तयार झालेले आहे. संमिश्रित धातू आणि अधातू यांच्या समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामधील अनेक वेगवेगळ्या प्रकारची भांडी तुम्ही पाहिली असतील. यामध्ये स्टेनलेस स्टील हे लोखंड अधिक कार्बन अधिक क्रोमियम अधिक निकेल यापासून बनलेले असते. त्याचप्रमाणे तांबे अधिक जस्त यापासून पितळ बनलेले असते. त्याचप्रमाणे काश्य हे तांबे अधिक कथील यापासून बनलेले असते. दिल्लीतील कुतुब मिनार हा 1500 वर्षापूर्वीचा असणारा लोहस्तंभ आजही सुस्थितीमध्ये आहे. कारण या लोहस्तंभामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कार्बन, सिलिकॉन व फॉस्फरस या धातूचा वापर केला आहे. म्हणून तो आजही सुस्थितीमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का,
आपल्या घरामधील असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेनलेस स्टीलच्या भांडी आहेत, त्यामध्ये काही भांडी कमी क्वालिटीची असतात, यामध्ये निकेल ऐवजी तांब्याचा वापर केला जातो म्हणून त्यांना उभ्या चिरा पडतात।